जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या विषयाला अनुसरून नेरे शांतीवन येथे श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीच्या हद्दीत श्रमदान ग्राम व शहर विकासाभिमुख प्रबोधनपर व्याख्याने सांस्कृतिक तसेच व्यक्तिमत्व विकास केंद्रित असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या शिबिरात सिडको मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी. गडदे, संस्थेचे कार्यकारी सदस्य संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. पाटील, माजी नगराध्यक्ष मोतीलाल बांठिया, चेअरमन प्रमोद ठाकूर, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स विभागाचे प्राचार्य, रुपेंद्र गायकवाड सी.के.टी. महाविद्यालयाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळे, महिला कार्यक्रम अधिकारी अपूर्वा ढगे, कार्यक्रम अधिकारी अभिजित हिरे, आकाश पाटील, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर बी.बी. जाधव, सी.के.टी. विद्यालयाचे प्राचार्य विवेक पाटील, गणेश पाटील, प्रथमेश ठाकूर, राजश्री म्हात्रे, डॉक्टर महादेव चव्हाण, प्रतीक्षा पाटील, भाग्यश्री शुक्ला, तनुजा सुमन यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. जेबीएसपीचं जे आपली संस्था आहे त्याचे तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही या विद्यार्थ्यांनी 7 दिवसामध्ये या भागातली कामं अशा पद्धतीने करा की सर्व लोकांनी ती स्मरणात राहिली पाहिजे की खरोखरच आपल्या जेबीएसपीची मुलं या ठिकाणी आलेले एक अतिशय चांगला असा बंधारा मानला, आम्हाला पाण्याची सोय करून दिली. हे एवढं काम जर तुम्ही केलं तर मला वाटतं आपल्या संस्थेचं नाव, आपल्या कॉलेजचं नाव नक्कीच या ठिकाणी मोठं होईल. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी काम करा, या ठिकाणी मजबूत व्हा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.